गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी एक साप रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे. अमरावती जिल्ह्यातील जे शेगाव नाका एरिया आहे, अंडगण नगर एरिया आहे, त्या एरियामध्ये मी स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे. मला सकाळीच तिथून फोन आला आणि तो साप मी रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे. काय माहिती कुठला साप असेल तर हळूहळू जाऊन जात आहे मी साप रेस्क्यू करण्यासाठी. काय माहिती कुठला साप असेल तर तुम्हीच फोन केला होता का? बर, कुठे कुठे निघाल? अंदर गेलो. आपण गेलाय? हो. बर हा बर हा जीवन लागतो साप आहे मित्रांनो. काय झालं, मी रेस्क्यू केलं नाही आणि आता त्याला मी बरणीमध्ये सोडणार आहे. बघा बरणीमध्ये टाकणार आहे. बघा मित्रांनो, सर बरणीला हा दिवड असलेला साप आहे. याला इंग्रजी मराठीमध्ये दिवड आणि इंग्रजीमध्ये चेकर्ड वॉटर टील बॅग स्नेक असे म्हणतात. आता मी त्याला बरणीमध्ये टाकणार आहे. वेळेआधी मी दिवड जातीचा साप रेस्क्यू केलेला आहे आणि त्याचं जे प्रजनन स्थान आहे जो तो जिथे आढळतो म्हणजे पाण्या पाणथळ जागा, त्या पाणथळ जागी मी त्याला सोडण्यासाठी आलो आहे. हा पाणथळ एरिया आहे पूर्ण सर्व. आता मी त्याला हळूहळू सोडण्यासाठी आलो आहे. पूर्वी तुम्हाला थोडाफार याला हँडलिंग करून दाखवत आहे. हे बघा मित्रांनो, अशा या प्रकारे याला हँडल केला जातो. हा दिवड बिनविषारी जातीचा साप आहे. याला इंग्रजीमध्ये चेकर्ड वॉटर टील बॅग स्नेक असे म्हणतात. आणि आता मी त्याला पाणथळ जागी सोडण्यासाठी आलो आहे. काही वेळेआधीच मी त्याला पकडलेलं आहे. अशा प्रकारे त्याला हँडलिंग केल्या जाते. तसं जर आपल्याला शिकायचं असेल तर एखाद्या सर्पमित्राकडून आपण ट्रेनिंग घ्यावी, नंतर त्या सापाला हात लावावे. हा थोडा चिटकोर जातीचा साप आहे. हा पळू शक्यतो पळून जाण्यालाच प्रयत्न करतो. हा थोडा भित्र जातीचा साप आहे. बस त्याला मी याला सोडणार आहे पाणथळ जागी. बघा मित्र, बघा मित्रांनो, आता हळूहळू जात आहे.